सिडकोने विकसित केलेल्या कामोठे वसाहतीतील रहिवाशांना सुसज्ज उद्यानांपासून वंचित राहावे लागत आहे. कामोठे नोड मध्ये चांगल्या दर्जाची उद्याने असावीत यासाठी भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी मंगळवारी सिडकोच्या अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. कामोठे नोड मध्ये लवकरात लवकर सुसज्ज उद्याने निर्माण करावीत अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी सिडकोला केली आहे. सिडकोने विकसित केलेल्या कामोठे वसाहतीतील रहिवाशांची सुसज्ज उद्यानांची प्रतीक्षा कायम आहे. उद्यानेच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी विरंगुळा केंद्रच नाही. सिडकोच्या इतर नोडप्रमाणे कामोठे नोडमध्येही विविध सोयी सुविधांनी युक्त उद्याने असावी अशी मागणी येथील भाजपच्या नगरसेवकांनी केली आहे. पनवेल महापालिकेचे उद्यान विकास सभापती विकास खरत, नगरसेवक दिलीप पाटील, श्री चिपळेकर, रमेश म्हात्रे, सिडको अभियंता श्री माने, एस बी जगताप यांच्यासह मान्यवरांनी परिसरातील उद्यानांचे मंगळवारी पाहणी केली. यावेळी रहिवाशांच्या विरंगुळाकरिता तयार करण्यात आलेल्या उद्यानांची दयनीय अवस्था झाली असल्याचे दिसून आले. कामोठे परिसरातील सर्व उद्याने लवकरात लवकर सुस्थितीत करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आज 26 तारखेला आपल्या महानगरपालिकेत सिडकोच्या संदर्भात झालेली मिटिंग, त्याच्यानंतर आम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माने साहेबांशी पूर्ण आमचे दहा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे समन्वय साधून ज्या ज्या कामोठ्याच्या समस्या होत्या, कचरा, ड्रेनेज याची पाणी करण्यासाठी आम्ही ही टायमिंग वेल निवडली होती. आज या माझ्या अंतर्गत येणाऱ्या उद्यानं, बागं याची पण, आणि शिवाय आपले प्लेग्राउंड्स वगैरे याची पाहणी केली. पण अतिशय यांची दुरवस्था आहे. आता ते बोलता वेळीस आम्हाला सांगितले की कांबोड्यातले 6 गार्डन्स हे अतिशय उत्तम दर्जाचे झालेले आहेत, पण आज पाणी करता वेळेस आपल्याला असं काही दिसून निदर्शन आले नाही. आणि आपल्या आधुनिक भारतासाठी जे खेळाडू वगैरे निर्माण होणार आहेत त्या प्लेग्राउंडमधूनच होणार आहे. आज कांबोड्यात 15 प्लेग्राउंड असूनसुद्धा एकही असा एक अवस्थेत नाही की तिथे मुले व्यवस्थितपणे संगोपन खेळून आपली प्रगती करू शकतात. त्याच्यामुळे मला आज सिडकोवर अतिशय एक व्यथा वाटते की सिडको इतक्या वर्ष असूनसुद्धा आपली काम चोखप्रमाणे बजावत नाही.